शेवगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील तसेच सभापती डॉक्टर क्षितिजभैया नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा कंपनीचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात मिहान नागपूर येथे होऊ घातलेला होता, परंतु शिंदे फडणवीस सरकारने हा प्रकल्प गुजरातच्या घशात घातल्याच्या निषेधार्थ या असंवेदनशील सरकारला जागं करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ कोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवककडून तहसील कार्यालय येथे जाऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य कृष्णाभाऊ पायघण, शहर अध्यक्ष कमलेश लांडके, अजिंक्यजी लांडे, ताहिर शेठ पटेल, मनीष बाहेती, जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव जाधव, तुफेल मुलाणी, नंदूभाऊ मुंडे, भागवतजी लव्हाट, प्रदीपजी काळे, तुषार आव्हाड, आप्पा मगर, अमोल कराड, अमर जाधव, अविनाश सारडा, रोहित काथवटे, अशफाक पठाण, अनिल सरोदे, सोमनाथ मोहिते, वहाबभाई शहानवाज कुरेशी, इनमान मणियार, अनिस सय्यद, अरबाज शेख, नेमान शेख, वहाबभाई समीरजी शेख, गोविंद किडमिंचे, आबू जहागीरदार यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. DNA मराठीसाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी भगवान मिसाळ. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नागपूर मिहान या ठिकाणी होऊ घातलेला टाटा एअरबस हा प्रकल्प तरुणांच्या हाताला रोजगार देणारा प्रकल्प होता. जवळपास 22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या राज्यामध्ये होणार होती. हजारो तरुणांच्या हाताला काम यामुळं या प्रकल्पामुळं मिळणार होतं. परंतु या सरकारनं ज्यावेळेस शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवरती आलं, या सरकारने मोदीशाहचं हित जपण्यासाठी आणि गुजरात राज्यामध्ये भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुका प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील पाठीमागच्या काळामध्ये वेदांता ऑक्सिजनचा प्रकल्प असेल, आताचा टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, हे प्रकल्प जाणीवपूर्वकरित्या गुजरात सरकारला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला एक प्रकारे या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये अधोगतीकरण हे औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी जाणार आहे. म्हणून आज शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आदरणीय माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, त्याचबरोबर शेवगाव पाथरीचं युवक नेतृत्व क्षितिजभैया घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसीलदार साहेबांना निषेधाचं पत्रक या ठिकाणी निवेदन स्वरूपी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आमची खात्री आहे की आता तरी शिंदे फडणवीस सरकारने जाग्यावरती राहावं, महाराष्ट्र सरकारचं हित या त्याच्यामध्ये आहे, तरुणांचं हित त्याच्यामध्ये आहे, अशा प्रकार जाणीवपूर्वक चांगल्या हेतूने सरकारने या ठिकाणी बघितलं पाहिजे. आज आपण जर बघितलं तर या देशामध्ये गुजरात राज्य हे अधोगतीकडे चाललं होतं. तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, तरुणांच्या हाताला रोजगार त्या ठिकाणी मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये निव्वळ केंद्राच्या सांगण्यावरून शिंदे फडणवीस सरकारने हे दोन्ही मोठे प्रकल्प आज गुजरात सरकारला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आमची मागणी आहे सरकारकडं की तुम्ही वेळोवेळी सांगतात की याच्यामध्ये मोठे प्रकल्प आणू, तुम्ही सेशनमध्ये सांगतात की या टाटाचा एअरबस प्रकल्प नागपूर या ठिकाणी होणार आहे, हे उद्योगमंत्र्याचं सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे. परंतु अशा प्रकारचे प्रकल्प होणार म्हणून म्हणता आणि भविष्यकाळामध्ये असे प्रकल्प गुजरात राज्यामध्ये जातात, निश्चित स्वरूपामध्ये आमच्या तरुणांच्या भावना त्याच्यामुळे दुखवतात, तरुण त्या ठिकाणी बेरोजगार होतो. या सरकारने भविष्यकाळामध्ये आपली तरुणांची दिशा बघून किंवा तरुणांचे विचार ऐकून असे प्रकल्प त्या राज्यामध्ये जाऊ देऊ नयेत, या राज्याचं हित त्यांनी पाहावं. म्हणून या जे प्रकल्प गुजरात राज्यामध्ये त्या ठिकाणी गेले आहेत त्याचा निषेध आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी केलेला आहे.